एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं, महायुतीचं काम केलं, पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र निश्चित आहे. आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे. निवडणुका होऊन गेल्या, ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला, काही लोकांनी नातेसंबंध जपले, हा एक पुढचा भाग आहे. परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे. हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही, कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे. आणि म्हणून संघाच्या लोकांना देखील, पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी मनापूर्वक धन्यवाद देतो. परंतु BJP च्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं, म्हणून मग अशी सांगितलं की काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात. ती एक घटना घडलेली आहे की काल भाजपाच्या कार्यकारिणीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं आमच्या विरोधात प्रचार करणारी जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती. हा भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. कोणी माझ्यावर आक्षेप घेतला, कोणी माझ्यावर टीका केली, कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, कोण राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही. आणि मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही. जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना. एखाद्या माणसाला गोळी न घेता जर चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामंतच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहावं. मी रेकॉर्डवर सांगतो, माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नाराज नाहीत. त्यांनी स्वतः परवा रात्री ट्विट करून महायुती ही भक्कम आहे अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावनाप्रधान नेता होऊ शकत नाही हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे, परंतु एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत. आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील. उमेदवार मानण्यावर वेगळी चूल मांडली, भविष्यात ते सगळे तुमच्यासोबत येण्यास तयार आहेत असं एक चर्चा नेमकं? मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, परंतु पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन. आणि मला खात्री आहे की मी मगाशी जे बोललो, मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही, मी कोणाची मानहानी करत नाही, मी कोणाची बदनामी करत नाही, माझ्यावर टीका करणाऱ्यांबरोबर देखील मी चांगल्या पद्धतीनं वागतो याची प्रचिती तुम्हाला पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये येईल. फार मोठे जिल्ह्यातले उभाट्याचे काही नेते हे आमच्यासोबत आपल्याला आलेले दिसतील. आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील, संघटना आमची वाढेल, परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे, राष्ट्रवादीच्या केलं आणि मित्रपक्षांच्या केलं आहे. आमचे कार्यकर्ते देखील अतिशय सक्षम आहेत. आणि म्हणूनच काही लोकांची जी इच्छा होती की राजापूरमधनं किरण सामंत पराभूत व्हावेत, उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत, शेखर निकम तिकडनं पराभूत व्हावेत, हे सगळे मनसुबे धुळीला मिळालेले आहेत. आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोप केला तरी मतदार हे आम्हालाच आशीर्वाद देतात, मतदार हे आम्हालाच सहकार्य करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. काही लोक आमचा अस्त करायला निघाले होते, त्यांचा स्वतःचा अस्त झाला आहे काजी साहेब. आणि 2004 राजकीय माझा उदय झालेला होता, तसाच 2024 झाला आहे आणि तो आता किरणसह झालेला आहे. त्याच्यामुळे आमचा अस्त करणारे अस्ताला गेलेले आहेत. आज सगळ्या बूथपैकी 62 बूथ मी मायनस आहे, बाकी सगळे बूथ मी पुढे आहे. तर ह्या बूथचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता तो पुन्हा एकदा यावेळी आम्ही कमी पडलो. परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये घेतली, पण विश्वास संपादन करायला कमी पडलो. भविष्यामध्ये आम्ही ते करू. पण माझी मुस्लिम बंधू भगिनींना देखील विनंती आहे की ज्या फेक नरेटिव्हवर आपण विश्वास ठेवतो तो शेवटी फेक नरेटिव्ह आता बाजूला पडून थंपिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं. आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, भाजपाचे पदाधिकारी, मित्रपक्षाचे पदाधिकारी
या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि विशेषतः संघानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. विरोधकांना स्वतःचा विरोधी पक्षनेता नेमता येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रानं केल्यानंतर ते असं बोलणारच आहेत. आणि मी म्हणूनच मगाशी सांगितलं की जे काही 20, 16 आणि 10 असं काहीतरी आहे त्यातल्या आजूबाजूला कुठं जाणार नाही त्याची दक्षता त्यांनी घ्यावी. जे पडलेत त्यांच्याकडे सन्नाट आहे हो. जे पडलेत त्यांच्याकडे सन्नाट आहे. पवारसाहेबांनी काय सांगितलं, पवारसाहेबांनी काय सांगितलं, माझं म्हणणं काय की ज्या व्यक्तीनं 50-55 वर्ष राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात घालवले त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे, त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं पाहिजे. ते काय म्हणाले, आता सन्नाटा कुठे आहे, सन्नाटा पडले त्यांच्याकडे आहे, सन्नाटा आमच्याकडे कशाली. सीएम जे होतील ते 5 वर्षासाठी असतील की काही डिव्हिजनचं बाजूला काही निश्चित होतोय. आता परत एक वाक्य बोललो तर तुम्ही हसणार. मी अनेक वेळा पत्रकार परिषद असं सांगतो की माझ्या कुवतीचे मला झेपतील असेल, मला स्वस्तील असे प्रश्न विचारा ना. 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार की 2.5 वर्ष हे मी कसं काय सांगू शकतो. इथला विचारा ना काहीतरी मला. मगाशी साहेब उत्तर दिलं याचं मी. आता काय बोलू. म्हणून त्यांनी मगाशी मला एक प्रश्न विचारला की अमुक अमुक संघटना बांधणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अमुक अमुक माणसांनी मागितलं. मी त्याच्यावर असं म्हटलं की रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले असेल तर त्याच्यावर मी बोलतो. त्याच्यामुळे ज्यांनी महायुतीमध्ये महायुतीचा उमेदवार पडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी जर जिल्हा अध्यक्ष पदासाठी जर काही मागितलं असेल त्याच्यावर मी बोलून त्यांना का मोठं करा ना. आणि मी दखल पण घेत नाही. मला इत्यंभूत माहिती आहे कुठं माझ्या विरोधामध्ये मिटिंग झाल्या, कुठच्या धारेवर मिटिंग झाल्या, कोणकोण तिथे माणसं जमलेली होती, कुठं काय झालं. आता ते जागा अजून सांगणं योग्य नाही पण कुठच्या जागेवर काय चर्चा झाली, कुठच्या जागेवर कुठच्या फोनवरनं कोणाला बोलवलं गेलं सगळं मला माहिती आहे. पण माझा जनतेवर विश्वास होता, मतदारांवर विश्वास होता आणि काही लोक माझ्याच तालमीत शिकून तिकडे गेलेले असल्यामुळं मला त्यांचा आवाका पण माहिती होता. ते काय करू शकतात मी तुमच्या लक्षात आलं असेल.